नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं माझ्या या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे अकॅडमिक इन्साइट्समध्ये मनपूर्वक स्वागत करतो. मित्रांनो, आपणास माहितीच आहे की आपण हळूहळू ऑफलाईन महाविद्यालय सुरू केलेलं आहे. सुरुवातीला आपण PG वर्ग सुरू केले, नंतर आपण TYचे वर्ग सुरू केले आणि आता आपण लवकरच SYचे वर्ग सुरू करणार आहोत. तर या SYच्या ऑफलाईन लेक्चर्सबद्दलचा हा व्हिडिओ आहे. SYचे ऑफलाईन लेक्चर्स कधीपासून सुरू होणार, त्याची तारीख काय असेल, ऑफलाईन लेक्चर सुरू झाल्यानंतर ते ऑफलाईन लेक्चरला येत असताना कोणती काळजी घ्यावी लागेल, या सर्व सूचना देण्यासाठी हा व्हिडिओ मी आपल्यासाठी बनवत आहे. विद्यार्थी मित्रांनो, आपणास माहितीच आहे की नुकतीच महाविद्यालयाने SYच्या लेक्चर संदर्भात, ऑफलाईन लेक्चर संदर्भात विशेषतः नोटीस काढलेली आहे आणि त्या नोटीसमध्ये दिलेल्याप्रमाणे आपण SYचे लेक्चर्स कधीपासून सुरू होतील, काय सुरू होतील, कसे सुरू होतील, कोणत्या परिस्थितीमध्ये कोणते नॉर्म्स पाळून आपल्याला SYच्या लेक्चर्समध्ये यायचं आहे, या सर्व बाबीबाबत आपण आज आजच्या या लेक्चरमध्ये माहिती घेणार आहोत. मी प्रथमतः आपल्या सर्वांचं या व्हिडिओमध्ये स्वागत करतो आणि सुरू करतो हा व्हिडिओ. माझी सर्वांना विनंती आहे की हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत बघावा, जेणेकरून तुम्हाला SYच्या ऑफलाईन लेक्चर्सबद्दल ज्या काही मनामध्ये शंका असतील त्या दूर होतील. तर विद्यार्थी मित्रांनो, सुरू करूयात हा व्हिडिओ आणि बघूयात SY BCOMचे लेक्चर्स, SY BA BCOM BSc BBA BCA BOC या वर्गांचे लेक्चर्स कसे आणि कधीपासून सुरू होणार आहेत. जे विद्यार्थी अजूनही या चॅनलमध्ये नवीन आहेत, ज्यांनी माझं हे ऑफिशियल यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलेलं नाही, त्या सर्व विद्यार्थ्यांना माझी विनंती आहे की तुम्ही माझं हे अकॅडमिक इन्साइट्स नावाचं ऑफिशियल यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करावं. तसेच तिथं जो बेल आयकॉन दिसतो आहे तो बेल आयकॉनसुद्धा प्रेस करावा, जेणेकरून तुम्हाला अशा प्रकारच्या व्हिडिओचे नोटिफिकेशन्स आपोआप मिळत राहतील आणि तुमच्यापर्यंत ही माहिती पोहोचत जाईल. व्हिडिओ पाहून झाल्यानंतर लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला अजिबात विसरू नका. तर विद्यार्थी मित्रांनो, ज्याच वेळ न घेता सुरू करूयात आजचा हा व्हिडिओ. या व्हिडिओमध्ये मी आपल्याला सांगणार आहे SY या वर्गाचे, पदवी द्वितीय वर्ष या वर्गाचे ऑफलाईन लेक्चर्स कधीपासून सुरू होणार आहेत आणि सुरू झाल्यानंतर कोणकोणत्या प्रकारचे नॉर्म्स तुम्हाला सर्वांना पाळायचे आहेत आणि वर्गामध्ये यायचं आहे, कोणासाठी SY BCOMचे लेक्चर सुरू होणार आहेत, कोणासाठी SY BCOMचे लेक्चर सुरू होणार नाहीत, याचासुद्धा आपण सविस्तर आढावा या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. तर सुरू करूयात. विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारची एक नोटीस महाविद्यालयाने नुकतीच इश्यू केलेली आहे आणि या नोटीसमध्ये सांगितलेलं आहे सर्व द्वितीय पदवी वर्गाचे तास व प्रात्यासिके सोमवार दिनांक 20 डिसेंबर 2021 पासून नियमितपणे ऑफलाईन पद्धतीने चालू होत आहेत. तरी विद्यार्थ्यांनी याची नोंद घेऊन उपस्थित राहावे. तसेच अधिक माहितीसाठी संबंधित वेळापत्रकाचा आधार घ्यावा. महाविद्यालयामध्ये उपस्थित राहत असताना सर्व विद्यार्थ्यांनी महाराष्ट्र शासनाचे व विद्यापीठाचे कोरोनाबाबतचे नियम पाळणे अनिवार्यता आवश्यक आहे. ज्या विद्यार्थ्यांनी अद्याप कोरोना लसीचा दुसरा डोस घेतलेला नाही अशा विद्यार्थ्यांनी त्वरित सदरचा डोस घेणे आवश्यक आहे, याची विद्यार्थ्यांनी नोंद घ्यावी. तर विद्यार्थी मित्रांनो, या नोटीसच्या माध्यमातून महाविद्यालयाने असं सांगितलेलं आहे की 20 डिसेंबर 2021 पासून सर्व SYच्या वर्गाचे ऑफलाईन पद्धतीने थेअरीचे आणि प्रॅक्टिकलचे तास सुरू होणार आहेत. तर या लेक्चरसाठी सर्व विद्यार्थ्यांनी आवर्जून उपस्थित राहायचं आहे, परंतु उपस्थित राहत असताना काही काळजी घेणं गरजेचं आहे. महाराष्ट्र शासनाने वेळोवेळी कोविडच्या बाबतीत ज्या सूचना दिलेल्या आहेत, जे नॉर्म्स पाळण्यास सांगितलेलं आहे, त्या सर्व नॉर्म्सची तुम्हाला पूर्तता करावी लागेल. तसेच विद्यापीठाने सुद्धा वेळोवेळी कोविडच्या बाबतीत विशेष अशा सूचना दिलेल्या आहेत, त्या सूचनांचं पालनसुद्धा तुम्हाला करणं आवश्यक आहे. आणि ज्या विद्यार्थ्यांनी अजूनही कोरोना लसीचा डोस घेतलेला नाही किंवा ज्यांनी एक डोस घेतलेला आहे आणि दुसरा डोस घेतलेला नाही, अशा विद्यार्थ्यांसाठी सुद्धा एक महत्त्वाची सूचना आहे. ज्यांनी एक डोस घेतलेला आहे परंतु दुसरा डोस घेतलेला नाही किंवा दुसरा डोस त्यांचा अजूनही झालेला नाही, अशा सर्व विद्यार्थ्यांनी आपापला डोस घेणं गरजेचं आहे, परंतु तुम्ही वर्गामध्ये लेक्चरला येऊ शकता याची सर्वांनी नोंद घेणे आहे. वर्गामध्ये येत असताना विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही मास्क घालणं बंधनकारक आहे. त्यानंतर तुमच्याकडे तुमचा स्वतःचा सॅनिटायझर असणंसुद्धा गरजेचं आहे. वेळोवेळी ज्या काही COVID-19 सूचना आहेत त्या सूचनांचं तुम्हाला अवश्य पालन करावं लागेल, जसं की मास्क घालणे, त्यानंतर हात सॅनिटाईज करणे, या सर्व बाबी तुम्हाला आवर्जून कराव्या लागतील आणि या सर्व गोष्टींचा विचार करूनच तुम्हाला महाविद्यालयामध्ये प्रवेश दिला जाईल. जर तुमच्याकडे मास्क नसेल, सॅनिटायझर नसेल, तर तुम्हाला महाविद्यालयामध्ये
ऑफलाईन लेक्चरसाठी प्रवेश दिला जाणार नाही याची काळजी सर्वांनी घ्यायची आहे. विद्यार्थी मित्रांनो, या नोटीसच्या माध्यमातून आपल्याला आणखी एक माहिती कळते की सर्वांचे लेक्चर्स 20 डिसेंबर 2021 पासून नियमितपणे सुरू होत आहे. त्याचवेळी तुम्हाला कोविडच्या बाबतीत जी काही सूचना आहे, कोविडच्या बाबतीत ज्या काही मार्गदर्शक सूचना आहेत, त्या सर्व सूचनांचं तुम्हाला अवश्य पालन करावायचं आहे, हे मात्र विसरून चालणार नाही. तर माझी पुन्हा एकदा सर्व विद्यार्थी मित्रांना विनंती आहे, या व्हिडिओमध्ये जी मी काय आपल्याला माहिती सांगितलेली आहे त्या सर्व माहितीचं पालन करून तुम्ही महाविद्यालयामध्ये यायचं आहे. महाविद्यालयाचे सर्व नियम, महाराष्ट्र शासनाचे सर्व नियम, विद्यापीठाचे सर्व नियम पाळून तुमच्या SY चे लेक्चर्स अटेंड करायला सुरुवात करावायची आहे. महाविद्यालयामध्ये येत असताना सर्व गोष्टींचं पालन करा, लेक्चर्स अटेंड करा, महाविद्यालयात लवकर लवकर या. तुमचं महाविद्यालयात येण्यासाठी खूप खूप स्वागत, आम्ही तुमची वाट पाहत आहोत. तर या विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला तुमच्यासाठी आवश्यक असणारी ऑफलाईन लेक्चर संदर्भातली माहिती दिली. मला वाटतं आहे हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, कमेंट करायला विसरू नका. हा व्हिडिओ जास्तीत जास्त तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करा, जेणेकरून त्यांनासुद्धा ऑफलाईन लेक्चर संदर्भात असलेली माहिती मिळेल आणि तेसुद्धा महाविद्यालयामध्ये येऊ शकतील असं मला वाटतं आहे. तसेच व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. जर तुम्ही अजूनही माझं हे अकॅडमिक इन्साइट्स नावाचं ऑफिशियल यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. तसेच समोर दिसणारा बेल आयकॉनसुद्धा प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला अशा प्रकारचे व्हिडिओचे नोटिफिकेशन्स आपोआप मिळत राहतील आणि तुमच्यापर्यंत माहिती पोहोचेल. व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि तुमची व्हॅल्युएबल कमेंट करायला मात्र विसरू नका. थँक्यू विद्यार्थी मित्रांनो, पुढच्या एखाद्या व्हिडिओमध्ये आपण घेऊन येऊयात नवीन माहिती. तोपर्यंत धन्यवाद.